जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। राज्यातील गुरव समाज आक्रमक झाला, देव संस्थान हक्क परिषदेत सरकारला दिला आंदोलनाचा इशारा। सरकारने केलेल्या उपेक्षेची राष्ट्रीय अध्यक्षांनी केली निंदा, अन्यथा सरकारला लोकशाही पद्धतीने चुकवावी लागेल किंमत, हजारो गुरव बांधवांचा इशारा। सध्या राज्यातील गुरव समाजावर अन्याय होत असून शासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे। अशा सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा खणखणीत इशारा अखिल गुरव राज्य संघटना अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी पुणे आकुर्डी येथील देव संस्थान हक्क परिषदेत दिला आहे। यावेळी राज्य व राज्याबाहेरील कर्नाटक मध्य प्रदेश येथील गुरव समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील शहर ग्रामीण भागातील गुरव समाज येथील मंदिर संस्कृतीचे धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सामाजिक परंपरा स्वाभिमानाने जपत आली आहे, परंतु काही भांडवलशाही आणि समाजकंटक राजकीय सरकारच्या माध्यमातून सदर समाजाला बेघर करण्याचा कुटिल डाव करून गुरव समाजाला विकासापासून उन्नतीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोपही गुरव समाजाच्या वतीने करण्यात आले। ह्या गोष्टी शासनाच्या निर्देशनास आणून देखील शासन मूग गिळून का बसले आहे असा सवालही यावेळी करण्यात आला। जर स्वाभिमानानं आणि स्वयंभू कर्तृत्वावर जगणाऱ्या या समाजास न्याय मिळू शकला नाही तर हा समाज बायका पोरास रस्त्यावर उतरेल असाही इशारा यावेळी देण्यात आला। देवसंस्थान ट्रस्ट व त्याच्या राजकीय बाजारीकरणामुळे गुरव समाजाला भूमिहीन करण्याचा कुटिल प्रयत्न करीत आहे। यामुळे राज्यातील मंदिराचे धार्मिक आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक ऐक्याचे महत्त्व धोक्यात आले आहे। आम्हाला आरक्षण नको पण संरक्षण मिळाले पाहिजे असेही यावेळी खणकावण्यात आले। मंदिराचे व्यवस्थापन करण्याकरता खऱ्या अर्थानं ट्रस्ट कायद्याची निर्मिती करण्यात आली होती। देवासमोरील उत्पन्न घेण्याचा अधिकार हा गुरव समाजाला आहे, पण गावाऱ्यात राजकीय सूडबुद्धीने पेट्या बसवण्यात आल्या। पुजाऱ्यांच्या जमिनी हिसकावून गुरवाला बेघर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मंदिर संबंध विरहित व्यक्तीच्या ट्रस्टमध्ये निवड करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? सध्या सरकारनं प्रस्थापित केलेल्या ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार बोकळत असल्याचे चित्र दिसत आहे। यातून मंदिराचे राजकीय सोयसुविधांकरिता वापर केला जात आहे। हा अन्याय आता कदापि सहन केला जाणार नसून यास गुरव समाजाने विरोध दर्शवला आहे। सरकारने 50% वाटा हा गुरव पुजाऱ्याला दिला पाहिजे। प्रतिनिधित्व ही हे समाजाचं हक्काचं व्यासपीठ आहे, अन्यथा हा समाज सरकार विरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाही असेही सांगण्यात आलंय। या देवस्थान हक्क परिषदेस राज्य सहकार परिषदेस अध्यक्ष शेखर चरेगावकर, खोपवली माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, भाजपा उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष नवल शेवाळे, कर्नाटकचे गुरव डॉक्टर के एम जिद्धमणी, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, युवा प्रभारी संगीताताई ठोसर, कार्याध्यक्षा सुरेखा तोरडमल, रंगनाथ गुरव रतनताई देशमुख, प्रसिद्ध तुतारी वादक हरिदास गुरव, पुरंदर तालुका अध्यक्ष महेश अगलावे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण राजगुरु, तुषार गुरव, गणेश गुरव यांनी केले। प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुणे। म्हणजे इतर पुजाऱ्यामध्ये साळी माळी तुमचे जंगम लिंगायत बिगर लिंगायत मुस्लिम सुद्धा असतील, धडशी असतील, सर्व आले त्याच्यामध्ये। अशा सर्व पुजारी या समाजाला देवस्थान पूजेचा आणि धार्मिक विधी व उत्पन्नाचा देवालयातील वंश परंपरागत हक्क कायम करणे माध्यमातून आज येथे देवस्थान हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती। देवस्थान जमिनीचा प्रश्न असेल, ट्रस्टचा प्रश्न असेल व गुरव समाजाच्या इतर मागण्या असतील, या संदर्भात या सगळ्या मागण्यांवर या ठिकाणी फोकस करण्यात आला। शासनाने आगामी कालखंडामध्ये गुरव समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास याची किंमत सरकारला लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये चुकवावी लागेल। आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असेल,
बैठकीच्या माध्यमातून वेळोवेळी शासनाच्या निदर्शनामध्ये आमच्या मागण्या आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. तरी हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, हिंदुत्ववादी, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार हे गुरुवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतं आहे, याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. सरकारने आगामी कालखंडामध्ये या सगळ्या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून विनंती. गुरव समाजाने कार्यक्रम अवलंबला आहे, त्याच्यामुळे सगळे इथे गुरव बांधव आज एकत्रित जमा झालेले आहेत. मग आजच्या कार्यक्रमानिमित्त मला असं बोलावं असं वाटतं की तरुण युवकांना अजून चांगल्या पद्धतीने संधी दिली पाहिजे आणि अजून थोड्याशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजेत आपल्या समाजातर्फे, जे की एज्युकेशनलतर्फे किंवा अजून एक इतर समाजकार्य आपल्या समाजाकडून प्रोव्हाइड करण्यात यावे अशी माझी म्हणजे इच्छा आहे आणि माझं मत आहे. आणि तरुण युवकांनी पण याच्यात अजून जास्तीत जास्त आपल्या समाजामध्ये अजून कार्यभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि असं माझं मत आहे. शिक्षणाचा, परत महिलांचा, उद्योग व्यवसायाला, आम्हाला समाजासाठी सरकारने मदत करावी एवढीच आमची अपेक्षा. रतनताई देशमुख, गुरव समाज महिला कार्यकारी अध्यक्ष. आज आम्ही समाजाची कामं जशी करायला लागलो ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, गुरव समाजाला खूप काही अडचणी आल्या आणि गुरव हा फक्त देवपूजा आणि देऊळ याच याच्यामध्ये राहिला अडकून, आणि नंतर गुरुवांना गुरुवांचे हक्क नाही देता येत लोकांना, त्याच्यामुळे सरकार दरबारी त्यांनी भरपूर अशा मागण्या केल्या पण अजूनही आमचे काय प्रश्न मार्गी लागत नाही आहे. तर आम्ही सर्व महिला भगिनी असं सांगितलं जाऊन प्रत्येक ठिकाणी बैठका घेतल्या, जरी कोणाला अडीअडचणी आल्या तर पहिला सहभाग आमचा असेल असं ह्या अण्णांच्या नेतृत्वाखाली सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केला आणि आज ह्या कुर्डी ठिकाणी खूप मोठा समाज बांधव जमा झाला ह्याचं आम्ही समजतो की ही पावती आम्हाला मिळालेली आहे. रेखा तोरडमल, प्रदेश महिला अध्यक्ष. आज या ठिकाणी हक्क परिषद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व महिलांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. महिलांच्या समस्या अशा आहेत की गुरुवांना कुठलीही जमीन नाही आहे आणि जी आहे तर त्यावर बँकासुद्धा लोन देत नाही आहे. गुरुवांना जे मंदिरामध्ये जे राहण्यासाठी खोल्या वगैरे दिलेले आहेत किंवा घर दिलेले आहे ते सुद्धा आमच्या नावे नाही आहेत. गुरुवांच्या नावे नसल्यामुळे बँकसुद्धा काही कारणास्तव आम्हाला बँक लोन देत नाही आहे. तर या हक्क परिषदेमध्ये मला शासनाला हेच म्हणायचं आहे की आज गुरव समाजाचं काय अस्तित्व आहे, त्यांना ना बँक लोन देते किंवा ना त्यांना घर नाही आहे, तर आज त्यांचं अस्तित्व काय आहे, त्यांनी कशाच्या जोरावर जगायचं आहे आज, त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हक्क परिषद बोलतो.